DDS Academy, the most trusted institute in Nagpur for JEE NEET. तेज रफ्तार एम्बुलेंस चालक की लापरवाही से एक व्यक्ति की जान चली गई है। सकदरा परिसर में तेज रफ्तार दुपहिया की टक्कर में एक व्यक्ति की मौत हो गई है, जबकि दूसरा जख्मी बताया जा रहा है। सकदरा पुलिस स्टेशन अंतर्गत बड़ा ताजबाग शीतला माता चौक के पास जाफरी हॉस्पिटल के सामने तेज रफ्तार एम्बुलेंस क्रमांक MH40BL9958 की टक्कर में सलीम शेख उम्र 59 वर्ष समेत एक अज्ञात व्यक्ति उम्र अंदाजन 50 वर्ष गंभीर जख्मी हुए हैं। उन्हें उपचार के लिए जब अस्पताल ले जाया गया तो सलीम शेख को डॉक्टरों ने मृत घोषित कर दिया। इस मामले में सकदरा पुलिस ने आरोपी एम्बुलेंस चालक बुटीबोरी निवासी संदेश सूटे उम्र 21 वर्ष के खिलाफ धारा 338 और 279 के तहत मामला दर्ज कर लिया है। काल संध्याकाळच्या वेळेस जाफरी हॉस्पिटल उमरे रोड समोर एका ॲम्ब्युलन्स चालकाने एक सायकल रिक्षा चालक रिस्माला मागून धडस घेऊन अपघात केलेला आहे। याच्यामध्ये सायकल रिक्षा चालकाचा मृत्यू झालेला आहे, त्याचबरोबर एक अनोळखी इसम देखील याच्यामध्ये जखमी झालेला आहे। यामध्ये जो ॲम्ब्युलन्स चालक आहे हा दारूच्या नशेत असल्याबाबत प्राथमिक रिपोर्ट आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्याचं ब्लड सॅम्पल यासाठी घेण्यात आलेलं आहे। याच्यात अधिक तपास चालू आहे। तसेच जो जखमी आहे त्याच्याबाबतही अजून ओळख नक्की पटलेली नाही आहे, त्याच्यावर उपचार चालू आहे। तर या अपघातात त्वरित पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई करून याच्यामधलं जे त्या ॲम्ब्युलन्समध्ये एक डेड बॉडी होती ते बेला पोलीस स्टेशनच्या ठिकाणून PM करण्याकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे तो ॲम्ब्युलन्स चालक घेऊन जात होता आणि त्याने अतिशय निष्काळजीपणे त्याचं वाहन रस्त्याची परिस्थिती दुर्लक्ष करून चालवून याच्यामध्ये मयताच्या मृत्यूस तो कारणीभूत झालेला आहे। तसेच जखमीच्या गंभीर जखमांबाबत तो कारणीभूत झालेला आहे। याबाबत त्याला आम्ही अटक केलेला आहे आणि वाहनही त्याचं जप्त करण्यात आले आहे। आरोपीचं नाव आहे संदेश सुरेश सुटे व 21 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 24 वार्ड नंबर 1 तलमले लेआउट सुतगिरणीजवळ पोलीस ठाणे बुटीबोरी नागपूर, याला अटक केली आहे। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहीन पठान की रिपोर्ट। What are you waiting for? Enroll for aptitude and scholarship tests and get a scholarship up to 90% on 2-year JEE NEET fees. For registration and details, call